सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. केंद्र सरकारच्या जाचक धोरणाविरोधात तासगावात आंदोलन. केंद्र सरकार विरोधात तासगावात सर्वपक्षीय आंदोलन. भाजप विरोधातील आंदोलनाला राष्ट्रवादीने फिरवली पाठ. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज. केंद्र सरकारने केलेले अन्यायी कायदे रद्द करा. पेट्रोल डिझेल स्वयंपाकांच्या गॅसची दरवाढ मागे घ्या. मोदी सरकारने केलेले कामगार कायदे रद्द करा. या मागणीसाठी तासगाव तालुका काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, दलित महासंघ, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड या सर्व विरोधी पक्षांच्या वतीने देशव्यापी भारत बंदला पाठिंबा देत तासगाव शहरचे बंदचे आवाहन करण्यात आले होते. तासगावातील काँग्रेस भवन समोर भाजप राष्ट्रवादी वगळता इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी धरणे आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसने भारत बंदला पाठिंबा जाहीर केला असताना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अलिप्त होती. या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकऱ्यांचे हृदय सम्राट म्हणून मिळवणारे आज शेतकऱ्यांना विसरले, त्यांना शेतकऱ्यांची आता आठवण होत नाही अशी खरमरीत टीका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी केली. भारतभर आज तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी संघटनेने बंदची हाक दिली होती. त्या बंदला पाठिंबा म्हणून तासगावमधील काँग्रेससुद्धा तासगाव शहर बंदची हाक दिली होती. त्या बंदला आज पाठिंबा देण्यासाठी तासगावमधील सर्व संघटनांनी आज बंद पाळलेला आहे. पण या बंदला राष्ट्रवादीनं येणं गरजेचं होतं, मात्र राष्ट्रवादी इथं काही दिसलेलं नाही. आपल्याबरोबर तासगावचे काँग्रेसचे महादेव पाटील, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की बंद कशाप्रकारे हा यशस्वी होत आहे. भारतीय जनता पार्टीनं जे तीन कृषी कायदे, काळे कृषी कायदे केले, त्या विरोधामध्ये देशातील शेतकरी संघटनांनी आजचा भारत बंद पुकारलेला होता आणि या भारत बंदला काँग्रेस पक्षानं जाहीर पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर या पाठिंब्यासाठी तासगाव बंद आणि उपोषणाचा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं. या कार्यक्रमासाठी या तालुक्यामधले शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड, वंचित आघाडी अशा वेगवेगळ्या सगळ्या संघटनांनी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी तासगाव अतिशय शांततेत बंद केलं. शहरातील व्यापाऱ्यांनी त्यासाठी चांगला प्रतिसाद दिला. शहर पूर्ण बंद राहिलं. चांगल्या संख्येने तरुण या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले होते आणि सर्वांनी मिळून अतिशय शांतता पद्धतीनं हा आजचा हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. 2 वाजेपर्यंत नंतर व्यापाऱ्यांना आम्ही परत व्यापार आपला सुरळीत करण्यासाठी परमिशन दिलेली आहे आणि अशा पद्धतीने आजचा बंद हा यशस्वी झालेला. स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष ज्योतिराम जाधव, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, अरुण करवटे, माजी पंचायत समिती सदस्य जयवंत माळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विवेक गुरव, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अमोल कदम, माजी नगराध्यक्ष संजय पवार, शेतकरी कामगार पक्षाची अर्जुन थोरात, शेतकरी शरद शेळके आदी मंडळी उपस्थित होती. दरम्यान सर्व पक्षांनी भाजप विरोधात पुकारलेल्या बंदला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिरवलेली पाठ चर्चेचा विषय बनले आहे. संकेत पाटील, तासगाव. निर्भीड अन्य पक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.